सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात जावा आणि आता सातवीतल्या विद्यार्थ्यांनी मला वरांड्यात भेटा. तुम्ही सर्व हा वरांडा त्या तिथे ठेवलेल्या फ्रेम्स झेंड्याचा स्तंभ तिथली सगळी जागा स्वच्छ करून घ्या आणि लवकर वर्गात जा. विद्यार्थी सगळ्यांकडून चांगलं काम करून घे. मग कसे चमकतात आमचे शिवाजी महाराज, राजा आहेत आमचे. आमचे पण भीमराजेच आहेत. भीमराजांनी खूप शिकवून घटना दिली भारताची. आमच्या पण शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. वाचलं ना तू इतिहासात, जय भवानी जय शिवाजी जय भीम. तेव्हा उद्या सगळ्यांनी स्वच्छ गणवेश घालून पहाटे लवकर शाळेत यायचे. समजलं? समजलं. सर कागदास तिरंगा झेंडा आणले चालेल ना? अरे अगदी चालेल ना, काही हरकत नाही. पण एक लक्ष ठेवा, कार्यक्रम संपल्यानंतर तो झेंडा रस्त्यावर फेकू नका, कारण तिरंगा तिरंगा आहे. मग तो कागदाचा असो नाही तर कपड्याचा असो, त्याचा अपमान करू नका. तिरंगा आपला अभिमान आहे, आम मान आणि शान आहे. समजलं? पण सर माझे बाबा म्हणतात भगवा झेंडा आपला आहे आणि तीच आपली शान आहे. अरे सर माझे पण बाबा म्हणतात की निळा झेंडा आपला आहे. सर माझे आपण म्हणतात की आमचा झेंड्याचा रंग हिरवा आहे आणि आमच्या घराचा रंग हिरवा आहे. तुमचं घर हिरव्या रंगाचं आहे, आमचं तर पूर्ण आकाश निळ्या निळ्या रंगाचं आहे आणि पाणी सुद्धा निळ्या रंगाचं आहे. आमचा तर रक्तही बघू आहे, आमचं वादळही बघू आहे. तुमचं वादळ शांत करा जरा. आमचं तर सगळं जंगल झाड झुडूपच हिरवाय. आवाज बंद करा ना, कवर बाहेर करू. तुम्हाला काय चाललं? तुमचं निळा पिवळा शांत बसत हे संस्कार केले का तुमच्या आई वडिलांनी समाजाने? छान काय करू, भगवा भारी आहे, हिरवा भारी आहे, हा भारी आहे, तो भारी आहे. अरे सगळ्यात भारी झेंडा म्हणजे आपल्या भारताचा तिरंगा आहे, कारण तो सर्व भारतीयांचा झेंडा आहे. कुठल्या जातीचा किंवा धर्माचा नाही, हे सगळ्यांचा आहे. तिरंगा हे एकतेचं प्रतीक आहे. खरं तर हा रंग माझा, हा रंग तुझा, काय चाललंय? अरे रंग ही निसर्गाने दिलेली देणगी आहे आपल्याला. तू काय निळा रंग, निळा आकाश, निळी पृथ्वी, अजून काय निळ पाणी, म्हणजे निळा रंग फक्त तुमच्या एकट्याचाच आहे का? आणि तुझं काय हिरवा रंग, हिरवा निसर्ग, हिरवी शेती, तिथून आपल्याला अन्न मिळत, ते सुद्धा फक्त तुमचंच का? काय गणेश भगव वादळ? अरे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्ताच्या वेळी आकाशाची भगवी लाली पसरते ती तुमचीच आहे का? काय चाललंय तुमचं? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक शूरवीरांनी बलिदान दिलं त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही काय? अरे आपल्या थोर नेत्यांनी आपल्याला समानतेची एकतेची शिकवण दिली, त्याचे हे असे परिणाम
देशाचे एका राष्ट्राचे नागरिक असूनही आपण सण भांडताय. तुम्ही काय साध्य करताय रे? काही नाही, फक्त त्या थोर महापुरुषांचा अपमान करताय तुम्ही. एक लक्षात ठेवा, कुठलीही जात मोठी किंवा लहान नसते. लहान किंवा मोठा असतो तो माणूस, त्याचे विचार. ज्याचे आचार विचार मोठे असतात तो मोठा माणूस असतो. मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो. एक लक्षात ठेवा, मोठेपण हे त्याग, परिश्रम आणि तपश्चर्यातून मिळत. समजलं? आपला तिरंगा म्हणजे तीन रंग आणि अशोक चक्र भगवा रंग हे त्यागाचं प्रतीक आहे. पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक आहे. हिरवा रंग हे सुजलाम सुफलाम नवनिर्मितीचं प्रतीक आहे. आणि अशोक चक्र हे प्रगतीचं प्रतीक आहे. आता मला सांगा, सगळ्यात महान आणि मोठा झेंडा कोणता? समजलं? नाही, असं नाही माफ करणार मी तुम्हाला. कान पकडा आणि इकडे लवकर पटकन एकमेकांचे हात हातात घ्या आणि उद्या असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा द्या. चला, बसा लागेल. चला, आपला लक्षात ठेवा, आपल्या देशाची शांतता आणि एकता आता तुमच्या हातात आहे. कारण तुम्ही आपल्या देशाचे भावी नागरिक आहात. तेव्हा एकमेकांच्या भांडू नका, एकोप्याने राहा. समजलं? नमस्कार, मी विजय पाटवकर. तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघितला असेलच आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.